तर काका चला आपण निघूया तुमच्या या अनोख्या सफरीवर. मला सांगा अमिताभ बाह्य मान्यवरांना तुम्ही भेटी दिल्या तर ती ओढ कशी निर्माण झाली त्यांना भेटण्याची, तर तुमचे हे अनुभव सृजनच्या मंचावरून सांगताना तुम्हाला काय सांगता येईल त्याबद्दल? सर्वप्रथम आज 136 कार्यक्रमात आज माझी जी तुम्ही मुलाखत घेऊन राहिले सृजनतर्फे, सुरुवातीला मी सृजनचा अतिशय आभारी आहे. आणि माझी सृजननी मला ही आदर संधी दिली असं नाही, तर यापूर्वी माझे विविध कार्यक्रम सृजनने आयोजित करून मला व्यासपीठावरून बोलण्याची संधी दिलेली आहे. विशेष करून अमिताभजीं व्यतिरिक्त अमिताभजींबद्दल बोलण्याचे अनुभव व्यासपीठावर व्यक्त करण्याची संधी सृजनने मला दिली. त्यासोबतच अमिताभजींविषयीबद्दल जे मी काही वैयक्तिक कार्यक्रम केले होते त्याला सुद्धा सृजनने पाठबळ देऊन ते माझे कार्यक्रम यशस्वी केले आहेत. त्यामुळे आज परत मला जी बोलण्याची संधी सृजनने दिली त्याबद्दल मी सृजनचे व सृजनचे सर्व सर्वश्री आशिष देव यांचा विशेष आभारी आहे. मी अगदी मनपूर्वक ऋणी आहे. माझी जी आज ओळख निर्माण झालेली आहे की अमिताभजींचा भक्त, अमिताभजींचा चाहता, पण ह्या व्यतिरिक्त माझी दुसरी ओळख पण आहे. अमिताभजींचा भक्त आहे हे तर निर्विवाद सत्य आहे, कारण कुठेही मी बाहेर गेलो की मला चंदू पाठक कमी आणि अरे अमिताभचे चाहते म्हणूनच ओळखतात. परंतु या व्यतिरिक्त मी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना चित्रे भेट दिलेली आहेत. आणि ते आज घडीला थोडं तिडके नसून जवळपास 81 मान्यवर झालेले आहेत. अरे बापरे. आणि ह्या निमित्ताने मी भेटींचे त्यांच्या भेटींचे अनुभव ज्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना भेटलेलो आहे त्यांचे अनुभव मी यापूर्वी दिव्यत्वाची प्रचिती या पुस्तकामधनं मी शब्दबद्ध केलेले आहेत. आणि त्यांचं लोकार्पण आदरणीय शांतारामजी जे असते इथे एस पी कॉलेजला झालेलं आहे. त्याचप्रमाणे अमिताभजींच्या भेटींचे अनुभव मी त्यांना आजपर्यंत जवळपास 13 ते 16 वर्षापासून मी त्यांना भेटायला जातो आणि 13 वेळा त्यांची माझी भेट झालेली आहे. तर त्यांचे 10 वर्षाचे अनुभव त्यांना भेटणे तर सोपी नाही आहे, आणि जी तपश्चर्या करावं लागते ती तपश्चर्या केली आहे, त्याकरता मला अतिशय कष्ट करावे लागले जे काही आहे ते, पण त्यांची भक्ती समोर ते सर्व गौण आहे. तर त्यांचे अनुभव मी अनुभवलेला अमिताभ या पुस्तकातून प्रकाशित केला. याच्यात त्यांना मी दिलेल्या विविध पेंटिंगचे चित्र आहेत, त्यांचे अनुभव आहेत, त्यांचे स्केचेस आहेत. आणि याचं सर्वात विशेष महत्व म्हणजे स्वतः अमिताभजींच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन मी मुंबईला केलेलं आहे. जनक बंगल्यात 2011 मध्ये. तर आता आणि माझी अमिताभ बच्चन बद्दलची अनुभव किंवा त्यांचे विशेष करून सृजननीच म्हणजे जवळपास यापूर्वी 16 व्हिडिओद्वारे हे युट्यूबवर त्यांनी टाकलेले आहेत, फेसबुकवर टाकलेले आहेत, बऱ्याचशा श्रोत्यांनी त्याचा आस्वाद घेतलेला आहे. त्यामुळे आज पुनश्च त्यांच्याबद्दल बोलणे हे योग्य होणार नाही, कारण की आपला आता विषय आहे की अमिताभजीं व्यतिरिक्त इतर कुठल्या मान्यवरांना भेटले आहे. पण तरी पण याचा शेवट अमिताभजींचा अनुभव सांगितल्याशिवाय तर होणं शक्यच नाही. तुम्ही शेवट सांगणारच आहे. आता या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना भेटण्याची ओढ कशी निर्माण झाली हा एक त्यामागचा प्रश्न आहे. सुरुवाती पहिले म्हणजे हे व्यक्तींना भेटायचं कसं, आपण त्यांना चित्र द्यायचं कसं, हेच कसे काय निर्माण झालं याच्यासाठी म्हणजे मला आधीपासून चित्रपटाची खूप आवड होती. कॉलेज जीवनामध्ये असताना वगैरे मी बरेचसे पिक्चर बघायचो, सिनेमे बघायचो, कॉलेजला बुट्टी मारून म्हणा असायचो. आणि मला पूर्वीपासून नायकांपेक्षा नायक जास्त आवडायचे. नायकांचं मला जास्त आकर्षण होतं, कारण की तेव्हाचे नायक हे उंच पुरे आणि हँडसम वगैरे असे होते. आताच्या नवीन पिढीला आवडतात, मला नाही आवडत. असो, सर याचा मागची पार्श्वभूमी बघताना असं होईल की मी 1980 मध्ये चंद्रपूरला इथे नोकरी निमित्ताने स्थायिक झालो. आणि त्या दरम्यान
इथले एक सिने व्यवसायी फार मोठा प्रस्ताव होता, जयंतराव मामेडवार, जयंत टॉकीजचे मालक संचालक ते. अच्छा. तर त्यांची एक सांस्कृतिक संस्था होती स्नेहांकित, आणि त्या स्नेहांकितचा सिम्बॉल जो मोनोग्राम आहे तो त्यांनी मला करायला एक संधी दिली होती. अच्छा. जो मी अतिशय आकर्षक केला, तो सर्वांना आवडला, आणि तेव्हापासून मग माझी जयंतरावांशी ओळखी वाढत गेली. तर त्यांच्या स्नेहांकितच्या निमित्ताने जे कार्यक्रम घ्यायचे, विशेष करून ते सिनेगीतची स्पर्धा घ्यायची किंवा विविध कार्यक्रम घ्यायचे, तर त्याकरता ते आवर्जून सिने कलावंत बोलवायचे. आणि सिने कलावंत बोलवताना एवढी चांगली संधी आपल्याला आज मिळत आहे जयंतरावांकडून, आपण प्रयत्न करावा बाबी, माझी हिंमत होत नव्हती. त्यांनी याच दरम्यान याच पार्श्वभूमीवर फार पूर्वी म्हणजे मी चंद्रपूरला येण्याच्या अगोदर नरगिस इथे येऊन गेले या चंद्रपूर. हां. आणि 1976 मध्ये दिलीप कुमार आणि जानेवकर आले होते. त्यावेळेस मी वरळ्याला होतो, पण हे कलावंत इथे आलेले आहेत आपल्याला. तेव्हा पण मला एवढीशी भेटीची ओढ निर्माण होती, पण आकर्षण खूप होतं की कलावंताला आपण कधीतरी भेटूया. पण तेव्हा जयंतरावांशी परिचय नव्हता, आणि त्यामुळे मला त्यांच्या जवळ आता आलेलं होतं. त्यांची दुसरी एक संस्था होती लाल बहादूर शास्त्री बॅडमिंटन टुर्नामेंट. त्यांचे जे फ्रेंड्स होते त्यांनी एक क्लब स्थापन केला होता, तर त्याच्या बॅडमिंटन टुर्नामेंटच्या निमित्ताने पण त्यांनी बरेचसे कलावंत बोलावले. आता मग ज्या संस्थेने माझा जयंतरावांशी संबंध आल्यानंतर, त्यांचे जयंतरावांचे एक दुसरे स्नेही म्हणजे ते स्नेहांचे सचिव होते श्री राजाभाऊ बोधावार, त्यांचं पण मला वेळोवेळी सहकार्य मिळालं, अजूनही मिळत आहे. विशेष म्हणजे अजूनही मिळत आहे. तर त्या निमित्ताने योगायोगाने 1983 मध्ये सर्वप्रथम संजीव कुमार इथे आले होते. आणि लालबहादूर शास्त्री बॅडमिंटन टुर्नामेंटच्या प्राइज डिस्ट्रीब्युशन करता त्यांना बोलावलं होतं. ती माझी सर्वात पहिली भेट म्हणजे कलावंताला भेटायची. तोपर्यंत मी कुठल्या राजकीय क्षेत्रातल्या किंवा इतर मान्यवरांना मी चित्र दिलेले नव्हते. आता संजीव कुमारला मला भेटायचं कसं, इच्छा तर खूप आहे. आणि प्रथम भेट होती कसं करायचं, म्हणून मी जयंतरावांचा शब्द टाकला. जयंतराव म्हटलं मी माझी अशी अशी इच्छा आहे संजीव कुमारने भेटायचं आहे. ते सगळं बोलून गेले, म्हणून ठीक आहे तू चित्र तयार कर, आपण तिथे स्टेजवर त्यांना देऊ. आता त्यावेळेस संजीव कुमारचं खूप आकर्षण, नुकताच शोले चित्रपट येऊन गेला होता, शोले ते ठाकूर बलदेव सिंग. आमचा अजूनही चित्रपट अगदी आवडीचा. अच्छा. तर ते एक आकर्षण शोलेच. आणि त्याच दरम्यान जयंत टॉकीज मध्ये विधाचा चित्रपट सुरू होता. विधाचा मध्ये त्यांची अबू बाबाची भूमिका खूप आकर्षक होती, शम्मी कपूर, दिलीप कुमार वगैरे सगळं. तर म्हटलं हे आकर्षणही कायम होतं, आणि संजीव कुमारला प्रत्यक्ष जवळून बघायला मिळत आहे, तर म्हटलं आपण ही संधी सोडायची नाही. आणि मग मी त्यांचं चित्र रेखाटलं संजय कुमारांचं, जयंतरावांना दाखवलं. आणि इथे क्लब ग्राउंडला, क्लब ग्राउंडच्या बाजूलाच ते कोर्ट आहे बॅडमिंटन कोर्ट, वरोरा नाका, आता वरोरा नाका चौक आहे की तिथे संध्याकाळी 6:30 तिथे कार्यक्रम होता. जाम पब्लिक प्रत्येक तर्फा संजय कुमारला बघायला. आता तेव्हा आता तो खूप सिक्युरिटी प्रकार वगैरे असतो तो जेवढा नव्हता, फक्त प्रेक्षक वर्ग आणि त्यांच्या संबंधित व्यक्तीच आतमध्ये आलेले होते. तर मग मी त्यांच्या स्टेजपर्यंत पोहोचू शकलो, आणि जयंतरावांनी इंट्रोडक्शन करून दिलं, आणि संजय कुमारांना मी आता पहिली वेळ असल्यामुळे एवढा मोठा कलावंत तशी आपण काय बोलायचं आणि हा काय बोलायचं आणि काय प्रतिक्रिया आपण द्यायची, काय त्यांनी विचारते ते आपण काय सांगायचं, काय ना केवळ सर मला आपला आठवर आपण घ्यायचाही आहे. त्यांनी छान चित्र घेतलं, निहाळलं आणि नाव विचारलं, आणि त्याच्यावर त्यांनी श्री पाठक आणि संजय कुमार सही करून दिली. मग त्यांना विचारलं सर मला कसं लागलं, तर त्यांच्या नेहमी स्टाईल ते आपले फॅन्टास्टिक, त्यांची स्टाईल फॅन्टास्टिक म्हटलं. मग मी बराबर थांबलो. मग त्यांची कार्यक्रमानंतर त्यांची मुलाखत होती, तिकडे त्यांची मुलाखत घेतली. मुलाखती दरम्यान त्यांना काही प्रश्न विचारले. एक प्रश्न तो त्यांना मग विचारलं मुलाखतकाराने की संजीवजी आज के जमाने में आणि आज अभी इस वक्त आपके पसंदीदा कलाकार कोण है. मला तर जन्मतात अमिताभ भूतपाचा संचारलेलं होतं. तर त्यांनी त्या दरम्यान मेरे पसंदीदा कलाकार श्री शशी कपूरजी और फारुख शेख आहे.
आता ते त्यांची पसंती होती, मला अमिताभचं नाव न घेतल्या बरोबर मी आपलं चित्र घेतलं आणि घराकडे परत गेलो. अच्छा, तर असा तो